नमस्कार, मी पद्मजा। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत असा बटाटा वडा आणि सांबार करणार आहोत। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हा बटाटा वडा सांबार खूपच आवडतो। असा हा बेत आज आपण झटपट तयार करणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा वडा सांबार करण्यासाठी येथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। वजनी म्हणाल तर हे 700 ग्रॅम बटाटे आहेत। ते आपण स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर असे मधोमध कट करून घ्यायचे आहे। आजकाल बऱ्याचदा बटाट्यामध्ये असे काळे डाग असू शकतात, त्यामुळे बघूनच घ्यायचे आपल्याला आणि कट करूनच आपल्याला ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत। तर येथे पाहू शकता सर्व काही बटाटे आपण कट करून घेतलेले आहे, अतिशय चांगले आहेत हे बटाटे। आतून खराब असतील तर ते तुम्ही टाकून द्या। आता खालच्या भांड्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ शिजून घ्यायची आहे, तर ती आपण अर्धी वाटी घेतलेली आहे। तुरीची डाळही आपल्याला स्वच्छ 2 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण डाळीवर खूप सगळा कचरा माती असू शकते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे। 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ आणि बटाटे आपण एकाच वेळेला कुकरमध्ये लावले तर आपला वेळही वाचतो आणि पटकन हा बटाटा वडा सांबार आपण तयार करू शकतो। त्यामुळे खालच्या भांड्यामध्ये कधीही डाळ लावायची आणि वरच्या भांड्यामध्ये बटाटे लावायचे। चला तर येथे डाळ आपण स्वच्छ 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली। आता स्वच्छ पाणी यामध्ये घालून घेतलं आणि डाळ शिजताना आपल्याला त्यामध्ये 1 टोमॅटो कट करून घालायचा आहे, त्यामुळे सांबारला एक वेगळी मस्त चव येते। आणि थोडासा सोडाही मी टाकलेला आहे, कारण डाळ पटकन शिजल्या जाते, अजिबात कच्ची राहत नाही सोडा घातल्यामुळे। आणि आपल्याला वरच्या साईडने बटाटे ठेवायचे आहेत, तर यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही। आता आपण डाळ आणि बटाटे शिजण्यासाठी ठेवूया। तर येथे कुकरमध्ये हा डबा मी ठेवून घेतला आणि 3 शिट्या करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूया। येथे मी थोडंसं अद्रक घेतलं आहे, लसूण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतली। चला तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता कुकरचे शिट्टे झालेले आहेत, तर येथे पाहू शकता डाळ आपली चांगली शिजलेली आहे। आपण सोडा घातला होता त्यामुळे डाळ अगदी मऊसूद अशी शिजलेली आहे। लगेचच चमच्याने अशी ती मस्त मॅश केली जाते, अजिबात कच्ची राहिलेली नाही, त्यामुळे डाळ शिजताना केव्हाही थोडा तरी सोडा तुम्ही अवश्य घाला, म्हणजे डाळ पटकन शिजते आणि कच्ची राहत नाही आणि सांबारही आपला त्यामुळे चांगला तयार होतो। तर येथे आपण सुरुवातीला सांबार करून घेऊयात। एक कढई गॅसवर ठेवून घेतली, आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी चांगली तेलामध्ये फुलू द्यायची, तडतडू द्यायची, तरच आपल्या भाजीची किंवा सांबारची फोडणी चांगली बसते। तर येथे मोहरी चांगली तडतडत आहे। आता त्यानंतर आवाज थांबला की लगेचच आपल्याला त्यामध्ये जिरेही घालून घ्यायचे आहेत। जिरेही चांगले तेलामध्ये फुलू द्यायची, त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा मस्तपैकी ताजा ताजा। आणि येथे मी 2 तमालपत्राची पाने अशी तोडून घातलेली आहेत, त्यामुळे सांबारच्या फोडणीची चव एकदम मस्त झणझणीत लागते। आणि आपण थोडासा हिंगही घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे मसाले, तर येथे मी चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं, काळं तिखट घालून घेतलं आणि थोडीशी हळद घालून घेतली। थोडंसं लाल तिखट मी अजून घातलं। तर येथे मसाले 2 मिनटं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे बारीक गॅसवर। त्यानंतर त्यामध्ये कट केलेला कांदा घालून घेतला। कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटोही घालून घेतलेला आहे। आपण कुकरमध्ये तर टोमॅटो घातलेलाच आहे, तरीसुद्धा आपण तेलामध्येही परतून घेणार आहोत 1 टोमॅटो। टोमॅटो चांगला परतावा, पटकन मॅश व्हावा, त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून 5 मिनटं आपण टोमॅटो चांगला परतून घेऊयात। तर येथे 5 मिनटानंतर झाकण काढून घेतलं। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही बटाटा वगैरेही घालू शकता, हव्या त्या भाज्या तुम्ही सांबारमध्ये घालू शकता। थोडासा सांबार मसाला आपण इथे घालून घेतला, तेलामध्ये परतून घेतलं आणि शिजलेली डाळ जी आहे ती आता आपण घालून घेतली। आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, जसं पातळ हवं आहे तसं आपल्याला त्याप्रमाणाने पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेतलं, थोडंसं मीठ आपण टोमॅटो शिजताना घातलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच घाला। आता हा सांबार आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडासा गूळ घालून घेतला, कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स व्हावा म्हणून आपण येथे गूळ घातलेला आहे। आता आपण वड्यासाठी मस्तपैकी बटाट्याची भाजी करणार आहोत। तर येथे कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल नेहमीप्रमाणे तापलं की मोहरी घातली, आता त्यामध्ये जिरे घातले, जिरेही चांगले फुलू द्यायचे तेलामध्ये।
त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती कढीपत्ता लसूण अद्रक आणि मिरचीची ती घालून घ्यायची आहे. यामुळे वड्याला मस्त चव येते. अशा पद्धतीने पेस्ट तुम्ही नक्की वापरा आणि पेस्टमध्ये कढीपत्त्याचा वापर अवश्य करा म्हणजे चवीला ही भाजी खूप छान लागते. थोडीशी हळद घालून घेतली, चांगलं परतून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण कट करून घेतलेल्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते. थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आता हा बटाटा चांगला शिजल्यामुळे पटकन मॅश केला जातो. तुम्हाला हवं तर तुम्ही मॅशरचा वापर करू शकता. कोथिंबीर घालून घेतली मस्तपैकी ताजी ताजी आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर वड्यासाठी आपली झटपट ही मस्त बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी आपण धणेपूड घालून घेतली. धणेपूड तेलात न घालता शेवटी घाला म्हणजे ती करपत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण बटाटेवडे करण्यासाठी बेसनचं मिश्रण तयार करून घेऊयात. तर येथे आपण बेसन घेऊयात. तर 2 ते 3 मोठ्या अशा पळ्या भरून मी येथे बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. खूप पातळ पण हे मिश्रण करायचं नाही. थोडं थोडं बघत आपल्याला अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे. एकदमच पाणी टाकायचं नाही. लागलं तर आपण पुन्हा एकदा ॲड करू शकतो. थोडंसं पाणी मी अजून घालून घेतलं पण मला हे थोडंसं बॅटर कमी वाटत आहे त्यामुळे मी येथे बेसन थोडंसं अजून घालणार आहे. तर एक पळी मी बेसन अजून घेतलं आणि थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित ह्या गाठी सर्व बेसनच्या फोडून घ्यायच्या आहेत. लम्स वगैरे यामध्ये राहायला नको बिलकुल. हे मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घेतलं. यामध्ये 1 चमचा ओवा घातला. तुम्हाला हवं तर चिमटभर हळद घालू शकता पण जास्त पण हळद घालू नका. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आपल्याला यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. सोड्याचा वापर जास्त केला तर वडे आपले जास्त तेल पिऊ शकतात त्यामुळे सोडा आपल्याला थोडाच घालायचा आहे. आणि सोडा घातल्यानंतर असं मिश्रण चांगलं आपल्याला 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. आता येथे पाहू शकता भाजी आपली थंड झालेली आहे. आता आपल्याला याचे बॉल्स करून घ्यायचे आहेत वडे करण्यासाठी. भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची. बटाट्याच्या फोडी राहायला नको. येथे आपण लाडूसारखे असे बॉल्स तयार करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे गोळे करू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला बेसनमध्ये हा गोळा असा एक टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कोटिंग याला सगळ्या बाजूने करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तेलामध्ये सोडायचं आहे. तर येथे तेल मी तापत ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे. तर येथे 2 वडे मी घालून घेतले आधी. आणि वडे केव्हाही खालच्या साईडने चांगले तळल्या गेले तर त्यानंतरच ते उलटे करून घ्यायचे. लगेचच गडबड करायची नाही. नाहीतर काय होतं की बेसन खाली चिटकलं जातं आणि वडे फुटू शकतात. तर हे 2 वडे आता तळून झालेले आहेत. मी अजून 2 वडे घालून घेते. तर येथे सर्व वडे आपण अशा पद्धतीने तळून घेऊया. पावसाळ्यामध्ये हा बटाटा वडा सांबार खायला खूपच मजा येते. वडापाव तर आपण नेहमीच खातो पण असा हा झणझणीत मस्त वडा सांबार तुम्ही नक्की करून पहा. असा हा बटाटा वडा सांबार या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. पावसाळ्यामध्ये खायला खूपच मजा येते. तर येथे सर्व काही वडे आपण तळून घेऊयात आणि मस्तपैकी हा गरमागरम वडा सांबार आपण सर्व करूयात. तर तुम्ही पण हा बटाटा वडा सांबार या पद्धतीने नक्की करून पहा. मग कशी वाटली आजची ही बटाटा वडा सांबारची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.